मुंबईच्या नेस्कोच्या मैदानात नुकतीच मनसेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यात राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली आहे. उद्धव ठाकरे राज्यपालांचं विधान, भोंग्यांचा विषय, राज्याबाहेर जाणारे उद्योगधंदे, राहुल या विषयांना हात घातलाय. एकनाथ शिंदेंनी जादूची कांडी फिरवली, उद्धव ठाकरे बरे झाले असा टोलाही राज यांनी लगावलाय. इतकंच नाही तर भोंग्यांच्या विषयाला हात घालत काही ठिकाणी अजूनही चरबी उतरलेली नाही असा घणाघात राज ठाकरेंनी केला. सावरकरांवर भाष्य करण्याची राहुल गांधींची लायकी आहे का अशी टीकाही राज ठाकरेंनी राहुल गांधींवर केली आहे. काय म्हणालेत राज ठाकरे पाहूया. काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं हे असले धंदे मी नाही करत. आजपर्यंत बाळासाहेब जे बोलत आले की मशिदींवरचे भोंगे उतरवले गेले काय पाहिजेत, मनापासून त्यांची ती इच्छा होती, पूर्ण आपण केली. याचं कारण आपण भोंगे काढा नाही सांगितले, नाही काढले हनुमान चालीसा लावू. आणि या एका गोष्टीसाठी निघाले तरीही माझ्या गटाध्यक्ष बांधवांनो भगिनींनो, माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व तमाम महाराष्ट्र सैनिकांनो, अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. जिथे जिथे म्हणून हे असले भोंगे जर जोरात चालू असतील, पहिली पायरी पोलिसांमध्ये कंप्लेंट करायची. पोलिसांनी जर ऍक्शन घेतली नाही तर पोलिसांवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ची केस होऊ शकते. न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते पोलिसांवरती. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा परत तुम्हाला सांगतोय की पहिल्यांदा पोलिसांना जाऊन भेटायचं की इथे अजूनही तिकडे स्पीकर चालू आहेत, मोठ्याने स्पीकर चालू आहेत, पहिले बंद करा. आणि पोलिसांकडनं काही जर समजा झालं नाही, मोठ्या ट्रकवरती मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा त्यांच्या समोर वाजवा. त्या दिवशी ते मैसूर सँडल सोप आला होता ना महाराष्ट्रात राहुल गांधी, गुळगुळीत मेंदूच आहे. हल्ली राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आरडी बर्मन बोलतो तेच कळत नाही. काय काय ऐकू ते येते. अरे गदड्या तुझी लायकी आहे का रे सावरकरांवरती बोलायची. माहिती तरी आहे का कुठे कुठे ठेवलं होतं, काय करत होते, काय हालापेक्षा सहन केल्या. बळी सावरकरांनी माफी मागितली, दयेचा अर्ज. एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते, स्ट्रॅटेजी.
त्याचा आम्ही कधीच विचार नाही करणार. आम्ही काय बघणार? अरे बघितला, दयेचा अर्ज केला. अहो सर सलामत तो पगडी पचास ना, 50 वर्षाची शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर तरी येतो आणि बाहेर आल्यावरती पुन्हा हंगामा करतो. हे डोक्यात सगळं ज्याच्या चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. स्ट्रॅटेजी ही स्ट्रॅटेजी ज्याला समजत नाही ना तो गुळगुळीत मेंदूचा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे